महाराष्ट्रामध्ये पूरस्थितीमुळे अनेक ठिकाणी खूप मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जीवित व वित्तहानी झाली आहे. अशावेळी राज्य विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजयराव औटी यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुका शिवसेनेने पूरग्रस्तांसाठी दिलेला मदतीचा हात हा लाख मोलाचा ठरत आहे. आज दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत पारनेर तालुका शिवसेनेने पूरग्रस्तांसाठी कोल्हापूर व चिपळूण 2 गाड्यांमधून मदत पाठवली आहे. युवा नेते अनिकेत औटी यांच्या हस्ते नारळ वाढवत या दोन्ही गाड्या ज्येष्ठ शिवसैनिक विजय डोळ संदीप मोडवे यांच्यासोबत रवाना झाल्या. यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशीनाथ दातेसर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुका शिवसेना प्रमुख विकास रोहकले, पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ श्रीकांत पठारे, पारनेरच्या नगराध्यक्षा वर्षा नगरे, युवासेना तालुका प्रमुख नितीन शेळके, शिवसेना शहर प्रमुख निलेश खोडदे, उपतालुका प्रमुख संतोष येवले, विभाग प्रमुख सखाराम उजागरे, पैलवान युवराज पठारे, बापूसाहेब झंझाड, संतोष चेडे, नितीन औटी, सतीश औटी, रवींद्र चौधरी, जयसिंग धोत्रे आदींसह शिवसैनिक हजर होते. यावेळी सभापती काशीनाथ दातेसर यांनी पूरग्रस्तांसाठी शिवसैनिकांना काय आवाहन केलंय या बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहुयात. विनंती करण्यात येते की पुढच्या 2-3 दिवसामध्ये अजून मदत निधीचं साहित्य घेऊन पूरग्रस्तांना जायचं ठरलेलं आहे. तरी तमाम प्रत्येक शिवसेनेच्या शाखेने जे धान्य असन रोख स्वरूपात मदत असन ती तालुका शिवसेना कार्यालयामध्ये जमा करायची आहे आणि ज्यांना ज्यांना मदत स्वतःहून पूरग्रस्तांसाठी गावाच्या वतीने द्यायची तर त्यांनी स्वतंत्र पद्धतीने पूरग्रस्तांसाठी गेलं तरी चालन, परंतु पारनेर तालुक्यातून पुढच्या 2-3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर जो निधी आणि जी मदत गोळा होणार आहे ती ह्या तालुक्याच्या ठिकाणून जाणार आहे. तरी सर्व शिवसैनिकांनी ही मदत पारनेरला पोच करायची ही विनंती. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव साहेबांनी कालच संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलेलं आहे की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं कुणीही सन्मानाचे सत्काराचे खर्च करू नयेत. जी काही मदत करता येईल त्या सर्व शिवसैनिकांनी राज्यात संकटात असलेल्या सर्व पूरग्रस्तांना ती मदत करावी अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलं आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आज पारनेर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांच्या वतीने या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी 2 ट्रक मदतीच्या आज रवाना होत आहेत आणि यानंतर देखील संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक असतील, प्रत्येक गावगावचे शाखाप्रमुख असतील, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी असतील, या सगळ्यांना पक्षाच्या वतीनं नम्रपणे आवाहन करण्यात येत आहे की उद्धव साहेब आज एवढ्या मोठ्या संकटाला सामना करत येत आहेत. संपूर्ण राज्यामध्ये कोरोनाचं संकट आणि पूर परिस्थितीचं संकट या संकटाला सामना करत असताना आज राज्य सरकार देखील अपुरं पडत आहे आणि म्हणून आपली सर्वांची खऱ्या अर्थानं जबाबदारी आहे की आपण देखील त्याच्यामध्ये काहीतरी खारीचा वाटा म्हणून त्या संकटात सापडलेल्या लोकांना मदत करणं गरजेचं आहे आणि म्हणून साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपल्या तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना सर्व पदाधिकाऱ्यांना मी नम्रपणे आवाहन करतो की आपण सर्वांनी आपापल्या गावामध्ये पण धान्याच्या स्वरूपात असेल, कपड्याच्या स्वरूपात असेल, इतर वस्तूच्या स्वरूपात असेल अशा प्रकारची मदत गोळा करावी. तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या गावातूनच ज्या त्या गावातूनच ती मदतीचा जो गाडी असेल ट्रक असेल ती रवाना करावी. अन्यथा पारनेरमध्ये या ठिकाणी सेनापती बापट सहकारी पतसंस्थेमध्ये एका ठिकाणी सर्व संकलन करण्याचं ठरलेलं आहे. ज्यांना ज्यांना काही ज्या वस्तू या ठिकाणी पाठवायच्यात त्या वस्तू या ठिकाणी सेनापती वापर पतसंस्थेत जर आपण जमा केल्यात तर सारखी एक पुढच्या काही कालावधीमध्ये आपण या पूरग्रस्तांना वेगवेगळ्या भागांमध्ये मग कोकणात असेल, कोल्हापूरला असेल, साताऱ्याला असेल, जिथं जिथं लोक अडचणीत आहेत तिथं जेवढी मदत आपल्याला पाठवता येईल तेवढी मदत पाठवण्यासाठी आपण सर्वांनी मदत करावी अशा प्रकारचं आवाहन पुन्हा एकदा सर्व तमाम शिवसैनिकांच्या वतीनं करतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.